हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। जगावाटपात कोणताही बदल होणार नाही, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू, आम्ही सुद्धा काही जागा सोडल्या। सांगलीच्या जागेवरनं संजय राऊतांचं वक्तव्य। विश्वजित कदम विशाल पाटलांसह सांगलीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठक, बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार। विशाल पाटील अपक्ष उभे राहिल्यास तिरंगी लढत होणार। विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटलांची अकोल्यात प्रकाश आंबेडकरांसोबत भेट, सांगलीत ठाकरे गटाचं काहीच अस्तित्व नव्हतं, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या अमरावतीमधील उमेदवाराला फक्त आमचा विरोध, आमच्यासाठी शेतकरी बाप महत्वाचा, आता महायुतीमध्ये ठेवायचं की नाही त्यांनीच ठरवावं, बच्चूकडूंचा इशारा। भंडाऱ्याकडे जाताना नाना पटोलेंच्या कारला ट्रकची धडक, उभ्या कारला ट्रक धडकला पण पटोले गाडीत नसल्यानं दुखापत नाही, मुद्दाम धडक दिल्याचा पटोलेंचा आरोप। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, वादावर तोडगा निघाला नसल्यानं हमाल आणि व्यापारी आक्रमक। राज्यातील 9 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी आणि गारपिटीनं भाजीपाला फळपिकांचं नुकसान, पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। छत्तीसगडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीमध्ये कोसळली, 14 जणांचा मृत्यू, काही प्रवासी गंभीर, बचाव कार्य सुरू। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आज गुजरात टायटन्सशी सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।